अवैध तरीके से सागौन की लकड़ियों को ले जा रहे एक ट्रक की जब शक के बिना पर क्राइम ब्रांच यूनिट एक की टीम ने जांच की तो 4 लाख रुपए की कीमत की सागौन लकड़ी की अवैध तस्करी के मामले का पर्दाफाश हुआ। जानकारी के मुताबिक बजाज नगर चौक रोड पर गश्त के दौरान टाटा कंपनी के ट्रक क्रमांक MH40BL3007 संदिग्ध अवस्था में गुजरते क्राइम ब्रांच यूनिट एक की टीम को दिखाई पड़ा। शक के बिना पर जब टीम ने ट्रक को रोककर उसका निरीक्षण किया तो देखा गया कि ट्रक में सागौन की लकड़ियां भरी हुई है। वाहन चालक से जब पूछताछ की गई तो उसने अपना नाम शुभम देवराव उम्र 24 वर्ष बताया जो कि वर्धामना सूरा बर्डी का निवासी है। वाहन चालक से जब सागौन लकड़ी के बारे में पूछा गया और विभाग से अनुमति एवं कानूनी दस्तावेज मांगे गए तो पुलिस को ना ही कोई पर्याप्त जवाब और ना ही कोई दस्तावेज प्राप्त हुआ। जिसके बाद क्राइम ब्रांच यूनिट एक की टीम ने उक्त चालक को माल एवं वाहन सहित वन विभाग को सौंप दिया। वन विभाग के अधिकारी ने पंचनामा कर पाया कि ट्रक में 34 नग सागौन की लकड़ियां मौजूद थी जिनकी कीमत करीब 4 लाख रुपए है। साथ ही 6 लाख रुपए की कीमत का ट्रक जब्त कर कुल 10 लाख रुपए का माल जब्त कर लिया गया है। बरोबर आहे। युनिट 1 चे पोलीस निरीक्षक श्री अनिल ताकसाळे सर यांचे मार्गदर्शनात TSI ठाकरे आणि 4 ते 5 अंमलदार हे दिनांक 13/7/2023 चे रात्री 10 वाजताच्या दरम्यान आमचे युनिट 1 हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयित वाहन काचीपुरा चौककडून बजाज नगर चौककडे जाताना दिसले। त्यांना संशय आल्याने त्या वाहनाला तपास थांबवले आणि त्याची तपासणी केली असता त्याच्यामध्ये सागवान लाकूड दिसून आले। त्याची मोजणी केली तर 34 नग सागवान होते आणि त्यातील वाहन चालक याला त्यासंबंधी काही परवाने किंवा कागदपत्रे आहे का याबाबत विचार केली तर त्याने हुरळाहुरळीची उत्तरे दिली। त्यामुळे त्याला वाहनासहित आणि त्याला ताब्यात घेतले आणि त्याला युनिट 1 कार्यालयात आणले आणि दिनांक 14 रोजी त्या सगळ्या बाबींची चौकशी केली असता चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की त्याच्याकडे कुठलेही कागदपत्रे त्या सागवानाबद्दल नव्हते आणि कुठलाही त्याच्याकडे परवाना नव्हता। त्याकरिता संबंधित वन विभाग यांच्याकडे माहिती दिली त्याबाबत आणि वन विभागाला बोलवून त्यांनी ते व्हेरीफाय केले आणि त्याची पूर्ण पडताळणी केल्या असे निष्पन्न झाले की त्या सागवानाबद्दल कुठलाही परवाना नाही कुठलीही कागदपत्रे नाही। त्यामुळे त्याच्यावर वन विभागाद्वारे कारवाई करण्यात आली आणि त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा 460 ट्रक क्रमांक MH40BL3007 व 34 नग सागवान लाकूड हा वन विभागाद्वारे जप्त केला आणि त्याची महत्त्वाची कामगिरी TSI ठाकरे आणि 4 ते 5 अंमलदार यांनी केली। NBC News के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षय अंसारी की रिपोर्ट।